एट्रोसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या चंद्रगड सरपंच यांच्या पती विरोधात ग्रामस्थांनी निषेध मोर्चा एट्रोसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून अनेकांच्या जीवनाची वाताहत करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर असणाऱ्या शालन चंद्रकांत कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे यांच्या विरोधात आज ग्रामस्थांनी मुकमोर्चा काढून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय चंदगड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या पूर्व भागातील हे गाव या गावात सरपंच शालन चंद्रकांत कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे हे शासकीय अधिकाऱ्यांना आणि गावातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून वेगळ्या कारणास्तव गावातील युवकांना त्रास देत असल्याच्या कारणातून आणि गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करण्याच्या कारणावरून आज ग्रामस्थांनी मुखमोर्चा काढून गावात निषेध व्यक्त केला आतापर्यंत एकवीस इतर खोटे तर दहा ॲट्रोसिटीचे गुन्हे नोंद करून अनेकांचं जीवन असहाय्य यांनी करून सोडले गावातील अनेक कॉलेज युवकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या वाईट प्रवृत्ती विरोधात ग्रामस्थानी एकत्र येऊन मुखमोर्चा काढून त्यांचा निषेध व्यक्त केल्यानं चंदगड तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे अकरा दोन दोन हजार एकवीस रोजी आज समस्त कुंदूर गाव आज रस्त्यावरती आलेला आहे आज गावामध्ये गावबंद आंदोलन आम्ही केलेलं आहे तर प्रथमच आज आजपर्यंतच्या काळात आज प्रथमच आज कुंदूर गावाला रस्त्यावरती यावं लागलं याचं प्रमुख कारण म्हणजे गावातील काही निष्पाप जवळजवळ एकवीस लोकांच्यावरती इतर गुन्हे व दहा अट्रॅसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या विरोधात हा आजचा मोर्चाचं नियोजन केलं असून हा मी आज निषेध मोर्चा आज आज, 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 आज करत आहे तर कुंदूर गावचे गावच्या सरपंच सौ शालन चंद्रकांत कांबळे व त्यांचे पती समाजसेवक चंद्रकांत कृष्णा कांबळे यांनी आजपर्यंत कुदनूर गावावरती जो काय एक दडपशाही चालू केलेली आहे त्या दडपशाहीला आज आज आम्ही कुदनूर गावाच्या वतीनं आज त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे त्यांच्या या खोट्या गुन्ह्याला किंवा रावीला कुठंतरी आळा लागेल किंवा पायबंद लागेल एवढंच आजच्या या मोर्चाचं निमित्त आहे आमचं आम्ही दोन दिवसात दोन तीन दिवसापूर्वी डी वाय एस पी साहेबांच्याकडे पी आय साहेबांच्याकडे झालेल्या वस्तूचं वस्तुस्थितीचं सगळी प आम्ही मांडणी तिथं केलेली आहे त्यांच्याकडे निवेदन देऊन आज हा मोर्चा त्यांच्याविरोधात आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आज शांततेच्या मार्गानं आम्ही आज कुंदूर बंद ठेवून केलेला आहे तर कुंदूर कुन्नूरवासियांना माझी विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारची भाषण किंवा कोणत्याही प्रकारचा दंगा घोषणा न देता अगदी शांततेन इथून आपण जवळून खाली गावातून शांततेन आपण जाऊन मूक मोर्चा म्हटलं ते हरकत नाही अशा प्रकारचं एक शिस्तप्रिय असा मोर्चा आज काढून त्यांच्या दडपशाही विरोधात आपण आज गाव आज आज आवाज उठवूया विरोधात व इथून पुढे अशा बाबतीत कुठेतरी प्रशासन आपण याची गंभीर दखल घेऊन इथून पुढे असे खोटे गुन्हे घालून घालू नयेत एवढीच विनंती आम्ही आज ह्या मोर्चाच्या मार्फतच आज प्रशासनाला करत आहे